बकवास दिखाओ ना। मैं नहीं दिखाऊंगा। पीयूसी प्लीज। मैं नहीं दिखाऊंगा। नो अम्मी अम्मी अंडांटे नी पल्ला नहीं कोई ना सुन दिया सामने। जय श्री मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनल एज्युकेशन वायटीमध्ये एका नवीन आणि इंटरेस्टिंग अशा या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, जसा तुम्ही आपल्या प्रियमध्ये व्हिडिओ बघितला, तर आत्ताच व्हिडिओ तो पुष्पा मूवीमधल्या एका सॉंगवरती असणार आहे। तो एकदम ट्रेंडिंगवरती जे सॉंग झालं त्यावरती आपण आजचा व्हिडिओ केला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी सर्वात अगोदर आजचा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा। तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर पहिली वेळला असेल आणि तुम्हाला जर एडिटिंग शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका। तर जे लाल बटन आहे त्यावरती क्लिक करा आणि त्याला ब्लॅक करा। तर त्या बटनवरती क्लिक केल्यानंतर बाजूच्या बेल आयकॉन पण तुमच्यासाठी ओपन होऊन जाईल, त्यावरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन वरती सेट। आपके सामने एक बड़ा सा रेड बटन है। जेणेकरून जेव्हा आपण एक नवीन व्हिडिओ अपलोड करणार तुमचा मोबाईल वाजून जाणार, म्हणजे तुमच्या मोबाईलवरती एक नोटिफिकेशन येऊन जाईल। तर त्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारचा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुम्हाला एक ॲप डाउनलोड करण्याची गरज लागणार आहे, ते म्हणजे अलाईट मोशन ॲप। तर अलाईट मोशन ॲपचं प्रो व्हर्जन तुम्हाला घ्यावं लागेल, ज्यामध्ये कुठल्याच प्रकारचं तुम्हाला पैसे द्यावे नाही लागतील, म्हणजे एकदम फ्रीमध्ये असणार आहे। तर त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, किंवा ते लिंक ओपन नसेल होत तर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला टेलिग्राम ॲप डाउनलोड करायचे, ओपन करायचे, त्यानंतर इथं जे आहे ते एजे क्रिएशन सोसायटी असं चॅनल सर्च करायचं, त्यानंतर बघू शकता आपलं चॅनल आहे। तर मी जे आहे ते आत्ताच अलाईट मोशन ॲपचं प्रो व्हर्जन अपलोड करणार आहे। तर त्यासाठी मित्रांनो, टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा। तर टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही डाउनलोड करू शकाल। त्यानंतर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बनवण्यास काय पण अडचण जर येत असेल तर माझ्या इंस्टाग्रामची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून जे आहे ते तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करू शकता जे पण अडचण तुम्हाला येत असेल। तर फॉलो नक्की करा, कारण तिथं मी अपडेट देत असतो। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगणार आहे पुष्पा मूवीमधील जे सॉन्ग आहे त्यावरती एक स्टेटस कसं बनवायचं, त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा। तर बघू शकता मी ज्या ॲपबद्दल बोलत होतो ते हे ॲप आहे मित्रांनो, अलाईट मोशन ॲप। तर अलाईट मोशन ॲपमधून एकदम फ्रीमध्ये जे आहे तुम्ही एडिटिंग करू शकता एकदम नेक्स्ट लेवलची। तर अशा प्रकारे ॲप डाउनलोड करायचे, त्यानंतर आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये आता सध्या लिंकच टाकत आहे, कारण मला वेबसाईट लिहिण्यासाठी सध्या टाईम मिळत नाही आहे, त्यासाठी डायरेक्ट लिंक मी तुम्हाला देत आहे। त्यावरती क्लिक करून तुम्हाला अलाईट मशीन ॲपमध्ये एक शेक बेक प्रोजेक्ट आणि एक बीट नॉट प्रोजेक्ट जे आहे ते इम्पोर्ट करू शकता। त्यानंतर जे आहे ते सर्व मटेरियलची एक लिंक दिली आहे ड्राईव्हची, ते पण तुम्ही एकदम इझिली डाउनलोड करू शकता। त्यानंतर तिथं प्रोजेक्टवरती क्लिक करायचं बघू शकता, अशा प्रकारे एक बीट मार्क प्रोजेक्ट आणि एक शेक इफेक मी तुम्हाला दिला आहे। तर सर्वात अगोदर आपला जो बीट मार्क प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला अशा प्रकारे ओपन करायचं बघू शकता, यामध्ये जे आहे ते बीट मी मार्क करून दिलं आहे। तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट एकदम स्टार्टिंगला तुम्हाला यायचं आहे। तर त्यानंतर तिथं खाली प्लसचं आयकन दिसत असेल त्यावरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे, आणि इथून जे आहे एक तुम्हाला कोणतं पण एक फोल्डर सिलेक्ट करून घ्यायचं। तर फोल्डर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला एक ओवरले बॅकग्राऊंड व्हिडिओ मी तुम्हाला दिला आहे, जेणेकरून आपला व्हिडिओ एकदम खास असा दिसेल। तर ओवरले बॅकग्राऊंड व्हिडिओ तुम्ही माझ्याकडे मित्रांनो खूप सारे बघू शकता। तर एक ओवरले बॅकग्राऊंड व्हिडिओ तर ॲड करतो, आणि त्यानंतर जे आहे ते तुम्हाला एक इमोजीचा पीएनजी पण इथं ॲड करायचा आहे। तर तुम्हाला जो पण इमोजीचा पीएनजी आवडत असेल तो इमोजचा पीएनजी तुम्ही घेऊ शकता, म्हणजे खूप प्रकारची इमोजची पीएनजी तुम्हाला बघायला मिळतील। तर तुम्ही त्यामधला कुठला पण एक घेऊ शकता। तर फटाफट मी जे आहे इथून एक इमोजचा पीएनजी घेऊन घेतो। त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मरवर जायचं आहे, आणि इथं 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याची साईज अशा प्रकारे कमी करायचं आहे। तर याची साईज कमी केल्यानंतर आता जे आहे ते बघू शकता इथं एक रेड लाईन दिसत आहे, ते म्हणजे आपली बीटमार्क। तर आता त्या रेड लाईनवरती जाण्यासाठी एकदम ॲक्युरेट जाण्यासाठी तर इथं साईडमध्ये ॲरोचा ऑप्शन दिलेला आहे, त्या ॲरोच्या ऑप्शनवरती क्लिक करून एकदम ॲक्युरेट तुम्ही रेड लाईनवरती येऊन जा। तर त्यानंतर व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून या पुढचा व्हिडिओचा पार्ट कट करायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, या इमोजच्या पिंजीच्या लेअरवरती क्लिक करून 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून हे लेअर इथपर्यंत तुम्हाला घेऊन यायचे। तर बघू शकता अशा प्रकार केल्यानंतर आता जे आहे तिथून आपल्या मॉडेलचे फोटोज तुम्हाला ॲड करायचं। जसं की मित्रांनो तुम्ही सर्वांना माहीत आहे की हे जे आहे ते तामिळची मूवी आहे, आणि या मूवीमध्ये रश्मिका मंडना यांनी काम केलं आहे, त्यामुळे जे आहे मी यांचेच फोटो या व्हिडिओमध्ये वापरलेले आहेत।
पण तुम्ही स्वतःचे पण फोटो वापरू शकता किंवा दुसऱ्या मॉडेलचे पण फोटो वापरू शकता. तर फोटो ॲड करण्यासाठी फर्स्ट लाईनवरती यायचं आणि प्लसच्या अकाउंटवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमचे सर्व फोटो असतील ते फोल्डर तुम्हाला इथून एक सिलेक्ट करायचं आहे. तर फोल्डर सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे स्क्रोल करत फोटो जे आहे ते तुम्हाला पुढं अशा प्रकारे काढून घ्यायचे आहेत. तर फटाफट मी जे आहे ते अशा प्रकारे इथं फोटो काढून घेतो. तर बघू शकता अशा प्रकारे मी तुम्हाला फोटो दिला आहे. तर पहिल्याला फोटोवरती क्लिक करायचं, पहिल्याला फोटो ॲड करायचा आहे, त्यानंतर पहिल्याला फोटोला अशा प्रकारे झूम करायचं आहे. तर पहिल्याला फोटोला झूम केल्यानंतर अशा प्रकारे बॅक येऊन जायचं आहे, त्यानंतर साईडमध्ये ॲरोचा ऑप्शन दिला आहे, त्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बीट मार्कवरती तुम्हाला जम्प करायचा आहे. तर त्यानंतर या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि आता 4 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून या पुढचा फोटोचा पार्ट कट करायचा आहे. तर पुन्हा प्लसच्या अकाउंट जायचं आहे, त्यानंतर दुसराला फोटो ॲड करायचा आहे, पुन्हा दुसऱ्याला फोटोला अशा प्रकारे झूम करून या पुढचा फोटोचा पार्ट कट करायचा आहे. तर मित्रांनो आता एक एक करत बघू शकता अशा प्रकारे लास्टपर्यंत तुम्हाला सर्व फोटो ॲड करत आणायचे आहेत. ज्या पण फोटोची साईज कमी असेल बघू शकता अशा प्रकारे त्या फोटोला फक्त तुम्हाला झूम करून प्रॉपर साईजमध्ये आणायचं आहे. तर बघू शकता एकदम इझिली तुम्ही करू शकता. तर मित्रांनो फटाफट जे आहे ते इथं सर्व फोटो मी ॲड करून घेतो आणि त्यानंतरची प्रोसेस जी आहे ती पुढे मी दाखवतो. त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा, कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओला जर लाईक केला असेल लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका. तर मित्रांनो मी इथं सर्व फोटो ॲड करून घेतल्या बघू शकता अशा प्रकारे सर्व बीटमार्कमध्ये तुम्हाला प्रॉपर प्रकारे फोटो ॲड करायचे आहेत. तर फोटोज ॲड केल्यानंतर आता जे आहे ते तुम्हाला बॅक यायचं आहे आणि आपला जो शेक इफेक्ट आहे तो तुम्हाला अशा प्रकारे ओपन करायचा आहे. जो पहिलाला आपला इफेक्ट आहे त्या पहिल्याला फोटोवरती तुम्हाला यायचा आहे तो इफेक्ट कॉपी करण्यासाठी आणि फोटोच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्टवरती जायचं आहे. 3 डॉटवरती तुम्हाला अशा प्रकारे कॉपी इफेक्ट करायचा आहे. तर इफेक्ट कॉपी केल्यानंतर मित्रांनो आता आपल्या प्रोजेक्टवरती तुम्हाला बॅक यायचं आहे जिथं तुम्ही सर्व फोटो ॲड केलेले. तर आपल्या प्रोजेक्टवरती बॅक आल्यानंतर डायरेक्ट फर्स्ट बीट मार्क म्हणजे 2.09 सेकंडपर्यंत तुम्हाला यायचं आहे आणि इथं जे आहे त्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्टवरती 3 डॉटवरती क्लिक करून इथं पेस्ट इफेक्ट करायचं आहे. तर पेस्ट इफेक्ट केल्यानंतर पुढच्या फोटोवरती पुढच्या फोटोला पण अशा प्रकारे इफेक्ट अप्लाय करायचं आहे. तर मित्रांनो इथं काही फोटोंना तुम्हाला अशाच प्रकारे इथं इफेक्ट द्यायचं होऊ शकता. तर कुठपर्यंत हा इफेक्ट द्यायचा आहे तर एक वेळेस मी तुम्हाला सांगून देतो. तर मित्रांनो लगातार तुम्हाला पहिला इफेक्ट जो 3.28 सेकंडपर्यंत अप्लाय करायचं होऊ शकता. इथं काही फोटो आहेत तर त्या फोटोंना तुम्हाला अशा प्रकारे इथं इफेक्ट द्यायचं आहे 3.28 सेकंडपर्यंत. तर अशा प्रकारे इफेक्ट अप्लाय केल्यानंतर 3.28 सेकंडपर्यंत आल्यानंतर इथं जे आहे ते फक्त तुम्हाला 3 फोटो सध्याचे खाली लावून द्यायचे आहेत बघू शकता. इथं जे आहे ते 3.28 सेकंडपासून 3 फोटो तुम्हाला स्किप करायचे म्हणजेच कुठल्याच प्रकारचा इफेक्ट तुम्हाला द्यायचा नाही. तर 3 फोटो स्किप केल्यानंतर त्या पुढचे पण 3 फोटो अशा प्रकारे तुम्हाला स्किप करायचे म्हणजे एकूण जे आहे ते तुम्हाला 6 फोटो स्किप करायचं आहे. कारण मित्रांनो तुम्ही जर माझी स्टेप फॉलो केली तर तुम्हाला एकदम इझी जाईल स्टेटस बनवण्यास, काही पण कन्फ्युजन होणार नाही. तर फक्त 3.28 सेकंडपासून 7.01 सेकंडपर्यंत तुम्हाला सर्व फोटो स्किप करायचे आहे आणि इथं जे आहे ते पुन्हा तुम्हाला पहिला आला इफेक्ट इथं अप्लाय करायचं आहे. तिथं लगातार तुम्हाला काही फोटोंना इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यासाठी मी जे आहे तिथं फोटो स्किप करायला लावले. तर बघू शकता हा इफेक्ट जो आहे तो एक बघू शकता इथं खूप सारे फोटो दिलेले आहे. तर एक वेळेस मी जे आहे ते तुम्हाला सांगून देतो कुठपर्यंत तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर मित्रांनो हा इफेक्ट जो आहे तो बघू शकता इथं तुम्हाला 10.05 सेकंडपर्यंत अप्लाय करायचा आहे. तर फटाफट मी जे आहे तिथं इफेक्ट अप्लाय करून घेतो. तर मित्रांनो बघू शकता 10.05 सेकंडपर्यंत मी इफेक्ट अप्लाय केला आहे. तर मित्रांनो आता तुम्हाला कळेल की मी 6 फोटो कासाठी स्किप करायला लावले. तर आता तुम्हाला बॅक यायचं आपला शेक इफेक्ट ओपन करायचं आहे आणि आता जे आहे तुम्हाला 2 नंबरचा फोटोचा इफेक्ट अशा प्रकारे कॉपी करायचा आहे. तर इफेक्ट कॉपी केल्यानंतर आता आपल्या प्रोजेक्टवरती बॅक यायचं आणि जेवढे पण फोटो उरले असतील आता त्या सर्व फोटोला तुम्हाला इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर मित्रांनो मी हे फोटो स्किप करायला लावले कारण मित्रांनो तुम्हाला बघू शकता इथं 1 नंबरचा इफेक्ट अप्लाय केल्यानंतर पुन्हा तुम्हाला बॅक जावं लागलं असतं, 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करायला लागला असता आणि पुन्हा इथून 1 नंबरचा इफेक्ट कॉपी करायला लागला असता. त्यासाठी जे आहे मी तुम्हाला डायरेक्ट सांगितलं जो आपण पहिल्या नंबरचा इफेक्ट अप्लाय केला जेवढ्या पण फोटोला तो द्यायचा होता आपण डायरेक्ट देऊन दिला आणि आता जो 2 नंबरचा इफेक्ट आहे उरलेल्या सर्व फोटोला तुम्हाला अशा प्रकारे इथं अप्लाय करून टाकायचा आहे. तर एकदम इझी होतं मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे जे पण फोटो आता उरले असतील त्या सर्व फोटोला अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर बघू शकता हे 6 फोटो आपण स्किप केले होते त्या 6 फोटोला इफेक्ट अप्लाय करायचा आणि 10.05 सेकंडपर्यंत आता तुम्हाला यायचं आहे. बघू शकता 10.05 सेकंडपर्यंत आल्यानंतर या पुढचे जेवढे पण सर्व फोटो आहेत त्या सर्व फोटोला तुम्हाला एकच इफेक्ट अशा प्रकारे इथं अप्लाय करायचा आहे. तर एकदम इझी आहे. तर फटाफट मी ते लास्टपर्यंत इफेक्ट अप्लाय करून घेतो. तर मित्रांनो लास्टपर्यंत मी इफेक्ट अप्लाय करून घेतलाय बघू शकता अशा प्रकारे एकदम इझी होतं. मित्रांनो व्हिडिओला प्रत्येकाने व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा इथून पुढचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये.